मागच्या स्तरावर मी तुम्हाला सांगतो की मनमोहन सिंगांच्या काळामध्ये देशाच्या डोक्यावर 56 लाख कोटी रुपयांचं कर्ज होतं आणि आज ते कर्ज 205 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीना नाणेनिधीने इशारा दिला की हे जर अशा प्रकारे आपण कर्ज घेत राहिलो तर उद्या आपली श्रीलंकेप्रमाणे दिवाळखोरीची अवस्था होऊ शकते. हे लक्षात घ्या, अशी स्थिती असते की मोदीजी किंवा इथे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंचं काय हे आहे की भरमसाठ कर्ज घ्यायची, बाकी पुढचं सरकार येईल तर बघून घेणं काय असेल. आत्ता तर आत्ताची वेळ मागवते, त्यामुळे पुरवण्या मागण्यांमध्ये आपल्याकडे बघा बजेटच्या बाहेर जाऊन 1,60,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मान्य करून घेतल्या एकनाथ शिंदे सरकारने महाराष्ट्रात. मित्रांनो, 2 दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये भाषणं केली, तुफान भाषणं करून नेहरूंवर काँग्रेसवर चौफेर हल्ला चढवला. जणू काही सगळ्या देशातली सर्व पापं फक्त नेहरूंनी केली होती. हे नेहरूंनी पापं केली होती असं ते म्हणतात, मी मला तर अजिबातच मान्य नाही की नेहरूंनी या देशाच्या उभारणीमध्ये महत्त्वाचं योगदान दिलं आणि देशाला त्यांच्याबद्दल आदर असायलाच पाहिजे. आणि मोदीजी ज्या पद्धतीने बोलत आहेत त्यांच्याबद्दल, त्यामध्ये त्यांच्या मनात किती विषारी विचार आहेत हे दिसून येतं. पण आज आपल्याला त्याबद्दल बोलायचं नाही. मी एक व्हिडिओ नेहरूंबद्दल केलेला आहे, परंतु आपल्या भाषणात मोदीजींनी असं सांगितलं की अब की बार या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला, ज्या आता 303 जागा आहेत लोकसभेत, त्या 370 जागा मिळतील आणि NDA आघाडीला 400 जास्त जागा मिळतील. इंडिया आघाडीचा पूर्णपणे पाला पाचोळा होईल असंही त्यांनी एक प्रकारे सूचित केलं. आणि भविष्य काळामध्ये प्रेक्षकांच्या गॅलरीमध्ये इंडिया आघाडीतल्या लोकांना यायला लागेल अशा प्रकारची कुचेष्टा त्यांनी केली, खिल्ली उडवली इंडिया आघाडीची. परंतु मोदीजी काय म्हणत आहेत त्यावर 100% आपण विश्वास ठेवायचं कारण नाही, कारण ते प्रचारी भाषण होतं. लोकसभा निवडणुका जवळ असल्यामुळे संसदेमधल्या राष्ट्रपतींवरील अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी एक प्रकारे निवडणुकीचाच प्रचार सुरू केला आणि ते संधी त्यांनी साधली. आता मूड ऑफ द नेशन हा जो सर्वे अनेक एजन्सीज करतात, त्याच्यामध्ये इंडिया टुडेचा जो सर्वे आलेला आहे आणि त्यांनीसुद्धा असं म्हटलं आहे की इंडिया आघाडीला, म्हणजे NDA आघाडीला, म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडी भाजपप्रणित, त्यांना 366 वगैरे जागा मिळतील. इंडिया आघाडीला फक्त 104 जागा मिळतील आणि इतरांना ज्या जागा मिळतील त्या 73 वगैरे जागा आहेत. या आकड्यामध्ये मी लिहून घेतले, काही काही आकड्यामध्ये काही मागे पुढे होऊ शकतं, पण NDA आघाडीला जे 400 जागा मिळतील असा मोदीजींचा अंदाज होता. तर आत्ता असं दिसतं की NDAला मिळून 366 जागा मिळत असतील तर भारतीय जनता पक्षाला, जे मोदीजी म्हणतात की 370 जागा मिळतील, त्यापेक्षा अर्थातच जागा काही कमी मिळतील भाजपला. म्हणजे भाजपच्या आत्ता ज्या आहेत 303 त्यात कदाचित 310 होतील, 320 होतील, पण 370 जागा केवळ आणि केवळ भाजपला मिळतील असा आत्मविश्वास तो व्यक्त करण्याचा मोदीजींना जरूर अधिकार आहे. तेवढं आत्ता चित्र सर्व्हेमधनं तरी दिसत नाही. आणि या सर्व्हेमधला एक महत्त्वाचा आणि गंभीर अशा प्रकारचा निष्कर्ष जो आहे तो असा की अनेक राज्यांमध्ये, म्हणजे मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, उत्तराखंड, दिल्ली, गुजरात, झारखंड, इथे जवळजवळ काँग्रेस किंवा इंडिया आघाडीला 0 जागा मिळणार, काही जागाच मिळणार नाही, म्हणजे पूर्णपणे धूळधाण उडणार आहे त्यांची इंडिया आघाडीची. आणि हे अतिशय गंभीर आहे. इंडिया आघाडीने या सर्व्हेचे जे निष्कर्ष आहेत ते गंभीरपणे घेऊन जे काही प्रयत्न केले ते अतिशय 24 तास राबवून प्रयत्न करून त्यांना हे चित्र पालटण्याचा प्रयत्न करायला लागेल. पण मित्रांनो, आज तरी असं दिसतं सर्व्हेमधनं नाही, मी सुद्धा मान्य करतो की देशामध्ये आज मोदी आणि मोदी यांचंच सरकार येणार आहे हे आत्ता या घडीला हे स्पष्टपणे दिसतं. आता असं म्हटलं जाऊ शकेल की असे अनेक सर्वे येतात त्याच्यात एक नॅरेटिव्ह तयार केलं जातं की इंडिया आघाडी, विरोधी पक्षांच्या आघाडीला यशच मिळणार नाही आहे, ते पराभूतच होणार नाहीत, अशा प्रकारचं एक नॅरेटिव्ह, एक समीकरण निर्माण करण्याचं, लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न. असे सर्वे आले की याच्यामुळे इंडिया आघाडीमध्ये नैराश्य, पराभूततेच्या मानसिकतेत ते जातील अशी सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. पण सर्वे आहेत आणि सर्वेंचा आपण आदर केला पाहिजे, कारण मी किंवा आणखीन कोणी नुसतेच अंदाज व्यक्त करण्यापेक्षा काही लोकांच्या मुलाखती घेऊन सायंटिफिक पद्धतीने, आता गोदी मीडियाने केलेले सर्वे जाऊन द्या तुम्ही, पण इंडिया टुडे ज्या एजन्सीमार्फत सर्वे करतो, इंडिया टुडे ही संस्था, ते बऱ्यापैकी आत्तापर्यंत खरे ठरले आहेत, म्हणून मी त्याचे आकडे सांगेन. आणखीन काही लोकांचे अंदाज आलेले आहेत त्याच्याही चर्चा करायची, पण आज आपल्याला चर्चा करायची आहे ती महाराष्ट्राची. आणि महाराष्ट्रामध्ये तो इंडिया टुडेचा अंदाज आहे, महाराष्ट्रात महायुतीला, म्हणजे आपण ज्याला NDA आघाडी म्हणून, त्यांना 40% मतं मिळेल, व्होट शेअर. आणि इंडिया आघाडीचा व्होट शेअर असेल हा 45% असेल, म्हणजे महाविकास आघाडी, इंडिया आघाडी महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणून आपण म्हणू. आणि जागा काय असतील या दोघांच्या, त्या आपण लक्षात घेतल्या तर 26 जागा या
मोबियाला म्हणजे महाविकास आघाडीला आणि 22 जागा या भारतीय जनता पक्षाला मिळणार आहेत. आता त्याच्यामध्ये आपण बघितलं की ज्या 26 जागा म्हणजे अर्थातच महाविकास आघाडीचा महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीमध्ये विजय होणार आहे असं भाकीत करण्यात आलेलं आहे. माझ्या मते देशात एवढं प्रतिकूल वातावरण असताना महाविकास आघाडीचं सरकार गद्दारांना प्रोत्साहन देऊन वेगवेगळी आमिषं दाखवून दहशतीच्या ब्लॅकमेलिंगच्या तपास यंत्रणांच्या दबाव तंत्राच्या मदतीने महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार पाडण्यात आलं आणि मग त्यालासुद्धा आता 1.5 वर्ष उलटून गेले. त्यामधलं समाधान न मानता अजितदादा गटाला परत आपल्या समोर आपल्याजवळ घेण्यात आलं. त्यातूनही समाधान झालं नाही मग जसं शिंदे गटाला अजितदादा गटाला म्हणजे विधानसभाध्यक्ष असतील निवडणूक आयोग असतील यांच्या मदतीने त्यांचे हात बळकट होतील असं पाहण्यात आलं. मोदीजींना वारंवार वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी म्हणून महाराष्ट्रात आणायचं आणि प्रचाराचा एक धूमधडाका अगोदरच चालू ठेवायचा कारण सगळी सत्ता त्यांच्याकडे आहे. विरोधी पक्षांच्या हातात कपवदिकही एक छदामही मिळणार नाही त्यांच्या माजी नगरसेवकांना किंवा आमदारांना आणि फक्त सगळा फंड आपल्या लोकांना मिळेल अशी व्यवस्था करायची एवढे प्रयत्न करून मी तुम्हाला सांगतो की शिंदे सरकार म्हणजे येण्यापूर्वी म्हणजे गद्दारी होण्यापूर्वी जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं तेव्हासुद्धा भारतीय जनता पक्षाने काय म्हटलं होतं की महाराष्ट्रात आम्हाला 40 पेक्षा जास्त जागा मिळतील असं तेव्हा सांगत होते. 42 जागा मिळतील. गेल्या 2019 41 जागा मिळाल्या होत्या भाजपला. आता बघा मग जर 41 जागा तुम्हाला मिळणार होत्या तर मग एकनाथ शिंदेंना तुम्ही तुमच्या बाजूला वळवण्याचे यशस्वी प्रयत्न का केले? तुम्हाला जर आत्मविश्वास होता 41 जागा मिळणार आहेत आणि तेसुद्धा तुमचं भाकीत होतं 2.5 वर्षापूर्वी. आणखीन प्रयत्न केले असते तर 48 जागा लोकसभेच्या तुम्हाला मिळाल्या असत्या. मग तुमचा जर आत्मविश्वास तुम्ही टी व्ही चॅनेलसमोर मुलाखतींमधनं भाषणांमधनं व्यक्त होता करत होता ती थापेबाजी होती. मग एवढा आत्मविश्वास असताना तुम्हाला एकनाथ शिंदे आणि मग अजितदादांना तुमच्याबरोबर का घ्यावं लागलं? एवढा आत्मविश्वास असताना राज ठाकरे यांनासुद्धा म्हणजे त्यांच्या मनसेला गळा लावण्याचा का प्रयत्न केला जातो आहे हे लक्षात घ्या. म्हणजेच भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये फारसं यश मिळताना दिसत नाही आहे. आता बघा 22 जागा महायुतीला मिळतात. गेल्यावेळी भाजपला म्हणजे 41 जागा भाजपने मिळवल्या होत्या भाजप शिवसेना युतीने 41 वरून आता त्याचं 22 वर येत असतील म्हणजे सर्वेमध्ये तर तुमची ताकदच निम्मी झाली आहे. म्हणजे 2 नवीन डबे तुम्ही लावले म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजितदादांना गळा लावला तर मनसेला असा प्रयत्न करतात पण तरीसुद्धा तुम्हाला तुमचा व्होट शेअर जो आहे तो वाढलेला म्हणजे व्होट शेअर इंडिया आघाडीचा हा जास्त आहे 45% आणि तुमचा 40% आहे. आणि 40% मतदानाचा हिस्सा जर तुमचा असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये लक्षणीय यश मिळू शकत नाही. इंडिया आघाडीच तुमच्या पुढे आहे. महाविकास आघाडी तुमच्या पुढे आहे. एवढं तुम्ही त्यांना फोडाफोडी करणं धमक्या देणं अजूनही सुरू आहे. वेगवेगळ्या चौकशा सुरू आहेत. काँग्रेस फोडण्याचे सुद्धा प्रयत्न चाललेले आहेत. आणखीन अन्य नेते गळा लावण्याचे प्रयत्न चालले आहेत. हे करायचं कारण काय? या सर्वेमधून पुढे येत आहे की महायुतीच्या जागा केवळ 48 पैकी 22 जागा येतात आणि हे काय सांगत होते 45 जागा मिळतील. देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे हे सगळे लोक असं सांगत होते की आम्हाला 45 जागा मिळतील. आता त्या मिळताना या सर्वे म्हणतही दिसत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की आमदार तुमच्या मागे आहेत. वेगवेगळ्या दबावतंत्राच्या बळावरती तुम्ही आमदारांना गद्दारी करून आपल्याकडे ओढले पण याचा अर्थ सर्वसामान्य लोक तुमच्या मागे आहेत असा बिलकुल नाही. आजही उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता दिवसेंदिवस मी तुम्हाला सांगू तटस्थपणे सांगतोय तुम्हाला फीडबॅक जो येतो आहे त्यातनं उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता आता ही सहानुभूती नाही सहानुभूतीचं रूपांतर प्रेमामध्ये आस्थेमध्ये आणि करिश्म्यात झालेलं. उद्धव ठाकरे प्रचंड लोकप्रियता त्यांची वाढते. त्यांची भाषणं ज्या बुलंद त्यांची भाषणं होत आहेत ठणकावून सांगतायत मोदीजींना सुनावतायत अमित शहांना सुचवतायत नड्डांना सुनावतायत देवेंद्रजींवरती तर पूर्णपणे तुटून पडतायत एकनाथ शिंदेंवरती तुटून पडतायत अजितदादांच्या वरती कोरडे ओढतायत. त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढती आहे. आणि मी तुम्हाला सांगतो ही अनेक काही चॅनेल्सवरती बातम्यांनंतर एक पोल घेतला जातो की अमुक बातमी आहे की बाबा आता निवडणूक आयोगाने चिन्ह जे आहे आणि नाव आहे हे अजितदादांचा पक्ष असल्याने निवडणूक आयोगाने मान्य केले याचा परिणाम याचा फायदा कोणाला होईल? अजितदादा नव्हते का शरद पवार नव्हते? तर आजही या पोलमधनं निष्कर्ष असे येत आहेत लोकांना शरद पवारांबद्दल जास्त प्रेम वाटते. लोकांना अजितदादांना निवडणूक आयोगाने हे चिन्ह दिलं म्हणून अजितदादांना यश मिळताना दिसत नाही आहे त्या सर्व्हेमध्ये. असे सर्व्हेचे निष्कर्ष शिंदे गटाच्या विरोधात आहेत. असे सर्व्हेचे निष्कर्ष जे खाली येत आहेत सर्व्हे म्हणजे पोल जो सोशल मीडियामधनं फेसबुकच्या ट्विटरच्या माध्यमातून हे टी व्ही चॅनेल्स बातम्यांच्यामध्ये जे सांगतात त्यामध्ये तुम्ही बघा त्यामध्ये फीडबॅक जो मिळतो आहे तो भारतीय जनता पक्ष शिंदे आणि अजितदादांच्या विरुद्ध लोकांचा संताप नाराजी
ही पूर्णपणे व्यक्त होताना दिसते आहे. आणि कोणतीही सत्ता आज नसताना, अतिशय साधनसामुग्री मर्यादित असताना, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अगदी काँग्रेसच्या काँग्रेसची लोकप्रियता कायम आहे, वाढती आहे. एक तुम्हाला सांगतो, पण भारतीय जनता पक्ष हा एक मजबूत समर्थ पक्ष आहे. आणि तो कोर्स करेक्शन, म्हणजे काही वाटलं की आपल्याला यश येताना दिसत नाही, मग अमुक करून बघूया, तमुक करून बघूया, म्हणून त्यांचे प्रयत्न चालू असतात. आणि मी त्याचं नेहमीच कौतुक करत आलो आहे. एक तुम्हाला सांगतो की यापूर्वी महायुतीची टक्केवारी जी होती ना, ती कमी होती. आता जे 40% आली आहे ना गेल्या वर्षभरात, त्याच्या अगोदर 30% मतं त्यांना मिळतील महायुतीला, असं होतं. आणि महाविकास आणि महायुतीमधलं अंतर मोठं होतं, म्हणजे महाविकासला मोठ्या प्रमाणात 38-39 लोकसभेच्या जागा मिळताना दिसत होत्या. त्या जागा महाविकासच्या तिथून 26 आलेल्या आहेत, हे आपण लक्षात घ्या. त्यामुळे महाविकास आघाडीनीसुद्धा या सर्व्हेनंतर ज्या प्रकारे भारतीय जनता पक्ष आपल्या चुकांमध्ये, किंवा आपण अमुक गोष्टी केली नाही, तमुक गोष्ट केली नाही, ती करून बघूया अशा पद्धतीने दुरुस्ती करते, तशा पद्धतीने आपल्या कार्यपद्धतीमध्ये, आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये, आपल्या धोरणामध्ये बदल घडवला पाहिजे असं मला वाटतं. पण तुम्हाला मी सांगतो, याच्यामध्ये एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. ज्या 26 महाविकासला मिळताना दिसत आहेत सर्व्हेमध्ये, म्हणजे महाविकासचाच जय होतो आहे, पण तो विजय आणखीन होऊ शकतो जास्त. याचं कारण असं आहे की याच्यामध्ये वंचित आघाडीचा उल्लेख करण्यात आलेला नाही. वंचित आघाडी आता महाविकास आघाडीमध्ये, म्हणजेच इंडिया आघाडीत आलेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि इंडिया आघाडीत महाविकास आघाडी आल्यामुळे त्याचा परिणाम फार चांगला होऊ शकतो. प्रकाश आंबेडकर यांचं नाव खूप मोठं आहे, ते आंबेडकरांचे नातू आहेत, डॉक्टर आंबेडकरांचे, परंतु त्या पलीकडे ते एक चांगले इंटेलेक्च्युअल आहेत. घटनेचा त्यांचा स्वतःचासुद्धा अभ्यास चांगला आहे. कुठल्याही परिस्थितीचं विश्लेषण ते चांगल्या प्रकारे करतात आणि नेमक्या मुद्द्यावरती ते बोट ठेवत असतात. म्हणजे ज्या पद्धतीने मराठा आरक्षणचा जेव्हा विषय तापला पूर्वीपासून, तेव्हा मराठ्यांच्या विरुद्ध OBC संघर्ष होऊ नये, किंवा मराठ्याविरुद्ध दलित असाही संघर्ष होऊ नये, त्याच्यामुळे वातावरण बिघडू नये, यासाठी त्यांनी कुठल्याही प्रकारे प्रति आव्हान देण्याची भाषा केली नाही. उलट ते असं म्हणाले की गरीब मराठ्यांचे प्रश्न, जे गरजवंत मराठ्याचे प्रश्न, हे अतिशय महत्त्वाचे आहे. हे ते मनोज जनांगे पाटील यांच्या आंदोलनापूर्वीपासून प्रकाश आंबेडकर सातत्याने हे सांगत होते. मित्रो, मी त्यांची एक सभा शिवाजी पार्कमध्ये झाली अलीकडे काही दिवसांपूर्वी, मी तिथे गेलो होतो मुद्दाम. आणि मी बघितलं की सगळ्या, म्हणजे शोषित वंचित सगळ्या जाती जमातींचे अतिशय फाटके, गोरगरीब, दरिद्री, रापलेल्या चेहऱ्यांचे स्त्री पुरुष असंख्य संख्येने त्यांचा ओघ येतच होता तिथे. प्रकाश बाबासाहेबांचं पुण्याई आहेच, पण प्रकाश आंबेडकर यांनीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे OBC मधल्या ज्या जातींना काहीच मिळालं नाही आत्तापर्यंत, त्यांना बरोबर घेतलं. वंचित, सगळ्याच वंचित आघाडीला, सगळ्याच वंचित जाती जमातींना आपल्या बरोबर घेतलेलं आहे, मुस्लिमांना बरोबर घेतलेलं आहे. आणि हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे त्यांचं कार्य हे मोठं आहे. त्यांच्या निवडणुकीच्या वेळेच्या त्यांच्या काही गोष्टींबद्दल लोकांच्या काही टीका असू शकते, पण आत्ता स्वतः ते काय म्हणत आहेत की मी आघाडीत येतो आहे, त्या उपस्थित स्वतः राहिली चर्चा, पण किमान समान कार्यक्रमावरती चर्चा झाली पाहिजे. आणि माझं म्हणणं असेल की प्रकाश आंबेडकरांचे सगळं म्हणणं, सगळे मुद्दे सहानुभूतीने ऐकून किंवा लक्षपूर्वक ऐकून त्याप्रकारे त्यांना आघाडीमध्ये सामावून घेतलं पाहिजे. आणि आघाडीमध्ये आघाडीचा एक मोठा नेता म्हणून त्यांना प्रोजेक्ट सुरू केलं पाहिजे असं माझं मत. प्रकाश आंबेडकरांमुळे खूप मोठी ताकद इंडिया किंवा महाविकास आघाडीची वाढणार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे त्यांचे सगळे मुद्दे, त्यांचं सगळं म्हणणं, त्यांच्या सगळी गाऱ्हाणी ऐकून त्याची दखल घेतली पाहिजे आणि त्या प्रकारे दुरुस्ती केली पाहिजे असं मला वाटतं. मोठं मन दाखवायला पाहिजे आघाडीतल्या पक्षाने, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतो की 2019 अशोक चव्हाण, विशाल पाटील, राजेंद्र शिंगणे, राजू शेट्टी, नंतर सुशीलकुमार शिंदे, अशा अनेकांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. त्या त्या ठिकाणी वंचितच्या उमेदवारांनी मोठी मतं घेतलेली होती. अरे 14% लोकसभा निवडणुकीत वंचित पक्षाने मिळवली. आणि हा वंचित आघाडी स्थापन तेव्हा नुकतीच स्थापन झाली होती. आणि पहिल्याच याच्यामध्ये एवढं यश मिळवणं, सबस्टॅन्शियल यश मिळवणं, आपली एक ओळख निर्माण करणं, हे वंचितचं मोठं यश आहे. म्हणून आणि मी तुम्हाला सांगतो की केवळ प्रकाश आंबेडकरांचं, केवळ महाराष्ट्रात नाही, देशात त्यांचं नाव आहे आणि त्यांचं कर्तृत्व सुद्धा आहे तसं. उत्तर प्रदेश असेल, बिहारमध्ये सुद्धा प्रकाश आंबेडकर बरोबर आहेत, म्हणून इंडिया आघाडीलाच खूप मोठा फायदा होऊ शकतो. म्हणून प्रकाश आंबेडकर यांना बरोबर ठेवलंच पाहिजे आणि त्यांच्या म्हणण्याची रास्त दखल घेतली पाहिजे असं माझं
इंडिया आघाडीला आणि मवियाला आवाहन आहे. आता मी तुम्हाला सांगतो की मविया आघाडीच्या जी काय ताकद असेल आता 26 जागा त्यांना मिळताना सर्वेमधनं दिसत आहे. आता त्यांना या जागा वंचितच्यामुळे आणखीन जागा वाढतील, म्हणजे 30-32 काय संजय राऊत म्हणजे 35 जागा आम्हाला मिळू शकते, ते असेल तर चांगलंच आहे. याचं कारण असं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये जर 370 जागा मोदींनी लक्ष ठेवून दिल्या तेवढं जर भाजपला मिळवायच्या असतील तर महाराष्ट्रात महाराष्ट्रावर त्यांची भिस्त आहे. महाराष्ट्रात महायुतीला मोठ्या प्रमाणात जागा हव्या आहेत, मिळवायच्या आहेत, त्यांचं लक्ष येते. दिसत आहेत आता 22 जागा, पण गेल्या वेळी 41 मिळाल्या होत्या. म्हणजे त्यांना जर 22 निदान 41 प्रगती करता आली तर राष्ट्रीय स्तरावर त्यांना 370 लक्ष गाठता येऊ शकतं, कदाचित त्यापुढे जाता येऊ शकतं. पण देशामध्ये लोकशाही, धर्मनिरपेक्षता, उदारमतवाद, सहिष्णुता ही सगळी मूल्ये आणि संविधान जिवंत ठेवायचं असेल तर इंडिया आघाडीचा इंडिया आघाडी म्हणजे भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पराभव केलाच पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचा पराभव करणं अनिवार्य आहे आणि त्यासाठी चांगले प्रयत्न केले पाहिजेत. मी तुम्हाला सांगतो की काही मुद्दे मी देतो राष्ट्रीय स्तरावर. तर मी तुम्हाला सांगतो की मनमोहन सिंगांच्या काळामध्ये देशाच्या डोक्यावर 56,00,000 कोटी रुपयांचं कर्ज होतं आणि आज ते कर्ज 205,00,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने इशारा दिलेला आहे की हे जर अशा प्रकारे आपण कर्ज घेत राहिलो तर उद्या आपली श्रीलंकेप्रमाणे दिवाळखोरीची अवस्था होऊ शकते. हे लक्षात घ्या, अशी स्थिती असे की मोदीजी किंवा इथे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंचं काय हे आहे की भरमसाठ कर्ज घ्यायची, बाकी पुढचं सरकार येईल तर बघून घेईल ना काय असेल ते. आत्ता तर आत्ताची वेळ भागवायची, त्यामुळे पुरवण्या मागण्यांमध्ये आपल्याकडे बघा बजेटच्या बाहेर जाऊन 1,60,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मान्य करून घेतल्या एकनाथ शिंदे सरकारने महाराष्ट्रात. आणि मी तुम्हाला सांगतो की या पुरवणी मागण्यामधल्या असल्या त्या केवळ त्याच्यामधला मोठा भाग हा राजकीय आहे. त्यामध्ये आपल्या आमदारांचे लाड पुरवायचे, त्यांना फंड द्यायचा, आपल्या ज्या योजनांमुळे आपल्या जिथे आपले खासदार किंवा आमदार निवडून येण्याची शक्यता किंवा आलेले तिथे जास्त फंड द्यायचा, तिथल्या प्रकल्पांना फंड द्यायचा, या सगळ्या गोष्टी या पुरवणी मागण्यांच्यामधनं केल्या जातात. मी तुम्हाला गंभीर गोष्ट सांगतो, महाराष्ट्रामध्ये जसं कर्नाटकमध्ये ठेकेदारांनी तक्रार केली होती बोंबई सरकारबद्दल 40% कमिशन, या इथल्या कंत्राटदारांनी अशी तक्रार केलेली आहे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटून की आम्हाला जे काही ठेके मिळालेले असतील, एखादा मिळाला तर आम्ही म्हणजे ज्या पक्षाच्यामुळे हा ठेका मिळाला असेल, मग तीन पक्ष आहेत आता, तर एखादा ठेकेदार अमुक पक्षाच्या जवळचा आहे म्हणजे शिंदे गटाच्या समजा जवळचा आहे तर अजितदादा गट किंवा भाजपचे लोक त्यांना त्रास देतात. तसंच उद्या भाजपामुळे एखादं कॉन्ट्रॅक्ट मिळालं तर त्या ठेकेदाराला दुसऱ्या दोन पक्ष त्रास देतात. आणि शिवाय आज या ठेकेदारांना कंत्राटदारांना म्हणजे रस्त्याची असतील, धरणांची असतील, कालव्यांची असतील, कुठलीही कंत्राट असतील त्यांच्याकडनं खंडणी उकळली जाते, त्यांना पकडून काहीतरी आरोप ठेवून घेऊन आपल्याबरोबर घेऊन गेलं जातं, त्यांना धमक्या दिल्या जातात. अशा प्रकारच्या तक्रारी त्यांनी केल्या आहेत आणि जर हे थांबलं नाही तर 15 फेब्रुवारीपासून आम्हाला आंदोलन छेडावं लागेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे लक्षात घ्या तुम्ही, किती गंभीर गोष्ट आहे. आता मी तुम्हाला सांगतो काम बंद करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे. आता मी तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने म्हणजे महाविकास आघाडीनी म्हणजे उद्धव ठाकरे, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, हे सगळे जे नेते आहेत आणि शरद पवार असतील, सुप्रियाताई असतील, या सगळ्यांना महत्त्वाचे मी तुम्हाला सांगितलं त्यामुळे ठेकेदारांची ही तक्रार देशच नाही महाराष्ट्र महाराष्ट्राच्या डोक्यावरती असलेलं कर्ज, शेतकऱ्यांच्या पूर्ण न झालेल्या मागण्या, तलाठ्यांच्या भरतीच्या वेळी ज्या त्या पेपरच्या परीक्षामध्ये जो गैरव्यवहार झाला त्याच्याबद्दलचे अनेक म्हणजे धनंजय शिंदे आम आदमी पक्षाचे त्यांनी मोठं आंदोलन केलं होतं त्यासमोर, तेव्हा ते प्रश्न जे त्याच्यातला भ्रष्टाचार झाला तो, आणि याशिवाय या सरकारची प्रचंड जाहिरातबाजी, हे सगळे मुद्दे त्यांनी मांडले पाहिजेत. लोकांना सांगितलं पाहिजे की या गोष्टी होत आहेत, भयंकर गोष्टी होत आहेत. या पलीकडे म्हणजे महाराष्ट्रात गुंडगिरी मोठ्या प्रमाणावरती वाढली म्हणून आता सरकारची इमेज अशी होत चालली की हे गुंडांना आश्रय देणारं सरकार आहे. गुंड भेटीला येत आहेत, कोणी पार्थ पवारांच्या भेटीला येत आहेत, कोणी शिंदेंच्या भेटीला येत आहेत, कोणी शिंदेंच्या चिरंजीवांच्या भेटीला येतात. अशा वेळी दोन ठिकाणी पुण्यामध्ये आणि अन्य ठिकाणी ओळख परेड घेऊन या सगळ्या गुंडांना बोलून आम्ही कसं गुंडांचा समाचार घेणार आहोत अशा प्रकारचा मेसेज शिंदे सरकारने गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे. पण याच्यामुळे समाधान होणार नाही आहे, कारण निवडणुकीच्या अगोदर गुंडांना मोकळं सोडून
त्यांच्याकडून मतदारांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न होतो हे मित्रांनो लक्षात घ्या. त्यामुळे हे सरकार महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार काहीही करू शकतं हे आपण लक्षात घ्या. कारण ज्या पद्धतीने राज्यातल्या आणि केंद्रातल्या तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जातो आज, उघड उघड धमक्या दिल्या जातात, रवींद्र वायकरांवरती मोठं प्रेशर आणलं जातं आज, तुम्ही आमच्याकडे या. आज मी तुम्हाला सांगतो, विधान परिषदेतल्या एक आमदार ज्या उद्धव ठाकरे सरकारमध्ये होत्या, उद्धव ठाकरे सरकारमध्ये उद्धव ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरेंच्याच बरोबर त्यांच्या पक्षात होत्या, शिंदे गेल्यानंतर शिंदेंनी गद्दारी केल्यानंतरसुद्धा त्या शिवसेनेत म्हणजे उद्धव ठाकरेंबरोबर होत्या आणि मग त्या काही महिन्यांनी शिंदेंच्याकडे गेल्या. त्या आमदार ज्या एकनाथ शिंदेंचे आमदार उद्धव ठाकरेंवर आरोप करत असताना त्या उद्धव ठाकरेंचा किल्ला चॅनेलवरनं लढवत होत्या, त्यांनी अचानकपणे पक्षांतर केलं किंवा गटांतर केलं आणि ते उद्धव ठाकरेंची साथ सोडून त्या शिंदेंकडे गेल्या. आज त्या एका चॅनेलवर सांगत होत्या, त्या उद्धव ठाकरेंच्यावरती टीका म्हणजे त्या महाविकास आघाडी सरकारवर टीका करत होत्या, शिंदे सरकारचं गुणगान करत होत्या, काही महिन्यांमध्ये गेल्या वर्षी त्या शिंदे सरकारवरती टोबडा करत होत्या आणि उद्धव ठाकरेंचं कौतुक करत होत्या, महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराचं कौतुक करत होतं. आता मित्रांनो सांगा तुम्हाला हे काय चाललं आहे, म्हणजे अशा प्रकारचं जे लोक तुम्ही बघताय ना, मी किती लबाडीचं वर्तन चाललेलं आहे, हे चुकीचं आहे. मी असं म्हणेन की तुम्ही पक्षांतर केलं तर तुम्ही अगोदरचं जे काही तुम्ही बोलत होता त्याच्याशी तरी कन्सिस्टंट किंवा त्या तो विषय टाळा ना, बोलूच नका तुम्ही त्याबद्दल. पण तुम्ही तेव्हा जे काही बोलत होता आता ते सगळे व्हिडिओ उपलब्ध आहेत ना ते तुम्ही, तेव्हा या गोष्टी सगळ्या लोकांच्या डोळ्यासमोर आणल्या पाहिजे. एका आमदारांनी म्हणजे संजय गायकवाड शिंदे गटाच्या आमदारांनी कॅबिनेट मंत्री ज्येष्ठ मंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहिलेले 75 वर्षाच्या छगन भुजबळांच्या पेकाटात लाद घालून त्यांना मंत्रिमंडळात हाकलून लावा अशी जाहीर मागणी केली आणि त्यानंतरसुद्धा आपल्या या वक्तव्याबद्दल माफी मागितली नाही. एकनाथ शिंदेंनी किंवा देवेंद्र फडणवीसांनी त्यांना माफी मागायला सांगितलं नाही, त्या संजय गायकवाडांवरती कुठलीही कारवाई झाली नाही हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे बघा, भुजबळांच्या नंतर गणपत गायकवाड गोळ्या घालतो, एक आमदार भाजपचा उघड उघड गोळ्या घालतो आणि शिंदे गटाचे लोक जे आहेत मंत्री हे देवेंद्रजींना भेटायला जातात, त्यांची विनवणी करतात की याच्यावर काहीतरी गणपत गायकवाडावर पक्षांतर्गत कारवाई करा, कडक कारवाई एकूण करा, गृहमंत्री गृहखात्याचं सुद्धा तुमच्याकडे, अशी विनवणी करण्याची पाळी त्यांच्यावरती येते. या तिन्ही पक्षांचा एका म्हणजे त्यांचा मेळ एकमेकांशी नाही आहे, समन्वय नाही आहे, तेव्हा ह्यामुळे हा जो सगळा कारभार आहे या सरकारचा तो जाहिरातीवरती बेबंद खर्च करणं, प्रचंड महाराष्ट्राला कर्जबाजारी करून ठेवणं, उधळपट्टी करणं, कंत्राटदारांकडनं खंडणे मागणं, गुंडांना आश्रय देणं, शिंदे गटाचे आमदार सरवणकर हवेत गोळीबार करतात, एक त्यांचा आमदाराचा मुलगा एका व्यापाऱ्याला किंवा हॉटेलवाल्याला काही पळवून देतो, गणपत गायकवाड सत्ताधारी पक्षाचा आमदार गोळ्या घालतो सगळ्यांच्या देखत आणि तो मुख्यमंत्र्यांनी माझे पैसे परत केले नाहीत करोडो रुपयांचा असं म्हणतो, आता हा भ्रष्टाचार नाही का सगळा? त्यामुळे हा सगळा कारभार जो आहे शिंदे फडणवीस अजितदादा सरकारचा काळा कारभार, त्यांचे कारनामे हे लोकांपुढे ठेवता येतील. आणि काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष यांना मिळून आज ज्या 26 जागा सर्व्हेमध्ये दिसत आहेत त्या वंचितबरोबर आहेत, 40 ची मजल गाठता येईल हे मी तुम्हाला सांगतो आहे. कारण उद्धव ठाकरे हे जबरदस्त गतीने काम करता आहेत. आता शरद पवार तुम्हाला सांगतो की शरद पवार काय किमाया करतील हे सांगता येत नाही, त्यांचा उत्साह जबरदस्त आहे. पृथ्वीराज चव्हाणांसारखे नेते जर आले पुढे आणि त्यांना जास्त जबाबदारी त्यांच्यावरती सोपवली, किंवा जे कोणी तरुण नेतृत्व महाराष्ट्रामध्ये काँग्रेसकडे आहे, नाना पटोले तर आहेतच, पण बाकीच्या नेत्यांनी स्पेसिफिक मुद्दे घेऊन या सरकारवर हल्लाबोल केला आणि आम्ही काय करणार आहोत हे लोकांना नीट सांगून टाकलं तर महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीला 40 ची मजल लोकसभेत गाठता येऊ शकते. देशामध्ये मोदींचा भले विजय होईल होण्याची शक्यता आहे, पण महाराष्ट्रात वेगळं काही घडू शकतं. महाराष्ट्र हा देशाला वाट दाखवू शकतो, देशाला प्रकाशाची वाट दाखवू शकतो. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आंदोलनामध्ये पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रांनी मोठे क्रांतिकारक देशभक्त दिले, देशाला चळवळ सुरू केली, राष्ट्रीय पुढारी दिले स्वातंत्र्य चळवळीत, देशाला नवी दिशा दिली, बौद्धिक दिशा दिली, वैचारिक दिशा दिली, सामाजिक आणि राजकीय दिशा दिली. अशा प्रकारची राजकीय दिशा महाराष्ट्र देशाला देऊ शकेल आणि मोदींच्या या आव्हानाला, महाशक्तीला चितपट करण्यासाठी, किमान त्यांना आव्हान देण्यासाठी महाराष्ट्रामधली इंडिया किंवा महाविकास आघाडीची शक्ती ही चांगल्या प्रकारे भक्कम एकजूट उभारून त्यांना टक्कर देऊ शकते असा आत्मविश्वास मी इथे व्यक्त करतो.